नायगाव मासळी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, वसई विरार नालासोपारा क्षेत्रामधील कोरोनाची साखळी तोडायची कशी? अब इंटरनेट का स्पीड होगा सुपर फास्ट। वसई में पहली बार डीएनए इन्फोटेल लेके आ रहा है 100 Mbps का स्पीड सिर्फ 450 रुपए में। इंस्टॉलेशन बिल्कुल फ्री। हाई स्पीड इंटरनेट के लिए आज ही संपर्क करें। नायगाव मासळी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, वसई विरार नालासोपारा क्षेत्रामधील कोरोनाची साखळी तोडायची कशी? वसई विरार क्षेत्रामध्ये एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना नागरिक या गोष्टीला गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे। वसईच्या नायगाव मच्छी मार्केट मधील हे दृश्य आहे। खवई यांनी मासे खरेदीसाठी मार्केटमध्ये एकच गर्दी केलेली असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला होता। रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत या ठिकाणी मच्छीचा बाजार भरत असतो। रात्री 2 च्या सुमारातील हे दृश्य असून आपण या दृश्यांमध्ये पाहिलं तर अनेकांच्या तोंडाला मास्क सुद्धा दिसत नाहीत। अशाच पद्धतीने विरारच्या अर्नाळा मच्छी मार्केट असेल, पाचू बंदर येथील मच्छी मार्केट असेल, या ठिकाणीही अशीच गर्दी पाहायला मिळत आहे। प्रशासनाने वारंवार आवाहन करून सुद्धा नागरिकांमध्ये थोडं देखील भान राहिलेलं दिसत नाही। यामुळे वसई विरार नालासोपारा क्षेत्रांमधील कोरोनाची साखळी तोडायची कशी, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, HP लाईव्ह न्यूज, वसई।